आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पूर्व वैमनस्यातून झालेल्या कोयता हल्ल्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले. अजित राजाराम एडके आणि नवनाथ पारसे अशी त्यांची नावं आहेत. ही घटना इचलकरंजीच्या नगरपालिकेसमोरील जयभीम नगर इथं घडली. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. येथील जयभीम नगर इथं राहणारा किशोर अशोक शिंदे हा फरशी फिटिंगचं काम करतो. त्याचा भाऊ साहेबराव आणि मामा बाबूराव कांबळे यांना 3 मे रोजी रात्री किरकोळ कारणातून मारहाण झाली होती. या वादातूनच आज दुपारी पुन्हा 1 वाजण्याच्या सुमारास किशोर हा पगार आणण्यासाठी नगरपालिकेसमोरील चौकात थांबला होता. त्या ठिकाणी दुचाकीवरून अजित एडके आला असता मारामारीच्या उद्देशानेच तो आल्याच्या रागातून अमर पारडे, नवनाथ पारसे, संतोष काळे, बबलू शिंदे यांच्यासह 15 जणांनी किशोर आणि अजित यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात अजित याचा डावा खांदा आणि छातीवर तर नवनाथ पारसे याच्या कमरेखाली गंभीर वार झाल्याने ते जमिनीवर कोसळले. या हल्ल्यात किशोर याच्या पायालाही दुखापत झाली आहे. यामुळे भागात तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी नवनाथ याला तातडीनं रुग्णालयामध्ये हलवलं. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगरचे पोलीस तात्काळ दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या अजित याला झोळीतून IGM रुग्णालयामध्ये हलवलं. रुग्णालय परिसरातही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अजित याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून सांगली सिव्हिल रुग्णालयामध्ये हलवण्यात आला आहे. उपचारादरम्यान अजित एडके याचा सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं. दरम्यान प्राथमिक तपासानुसार हल्लेखोरांच्या शोधार्थ पथकं रवाना केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच भागात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. अजित एडके याच्या खुनामुळे इचलकरंजी शहरामध्ये मोठी खळबळ माजली आहे. इचलकरंजी येथे झालेल्या या खून प्रकरणी 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तातडीने अटक केलेल्यामध्ये आरोपी खालीलप्रमाणे नवनाथ पारसे, संतोष प्रमोद काळे, किशोर अशोक शिंदे, साहेबराव अशोक शिंदे, अण्णा चंद्रकांत कांबळे, नितीन पोपट कपुरे, सूरज बाजीराव शिंदे, अमर नाना पारडे अशा 8 जणांना इचलकरंजी पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक RS हत्तीकोटे हे अधिक तपास करीत आहेत.